विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। अपेक्षेप्रमाणे विरोधक आक्रमक झालेले आहे। सभागृहाच्या बाहेरच विरोधकांनी आज प्रचंड घोषणाबाजी केली। वीज बिलाचा मुद्दा असो, शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा असो, किंवा कोरोना काळात ढिसाळ कारभार केल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने होत होता, तोही इथेच केला आहे। आणि अधिवेशन केवळ दोनच दिवसाचा आहे, आक्षेप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहे। आपण इथे पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आंदोलक आमदार इथे आलेले आहेत आणि ते त्यांच्या वतीने मागण्या करत आहेत। विविध पक्षाचे आमदार हे फक्त दोन दिवसाच्याच अधिवेशनामुळे या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे। स्वाभिमान पक्षाचे आमदार आपण पाहू शकतो, इथे समाजवादी पक्ष असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार त्या त्या विभागातले प्रश्न घेऊन इथे आंदोलन करत आहेत। आज जर विधिमंडळाच्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात इथे येतील आणि थेट सभागृहामध्ये जाऊन 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे, तर 12 वाजता हे विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे। आजच्या कामकाजामध्ये पाहिलं तर कुठेही प्रश्नोत्तर नाही आहे, केवळ विधेयकं आणि विधेयकच आहेत। 10 विधेयकं आज चर्चेला आलेली आहेत, त्यावर किती चर्चा होणार हा प्रश्न आहे। एकंदरीत दिवसाचं कामकाज जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात विरोधकच आक्रमक राहतील, कामकाज देखील होऊ देणार नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यामुळे आज दिवसभर गोंधळ असेल आणि कदाचित दुपारनंतर कामकाज तहकूब देखील होईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। आज दिवसभरच आपण जर सगळा क्रम जर पाहिला तर आमदार हे आक्रमक आहेत। पाहू शकतो की एअरपोर्टवर तिथे ठिकाणी अनेक आमदार प्रवेश करतात, प्रत्येकाची कोरोना टेस्ट करूनच इथे प्रवेश दिला गेलेला आहे। सर्व कोरोनासाठी जी आवश्यक तयारी आहे ती राज्य सरकार आणि विधिमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण दिवसभराच्या कामकाज हे या ठिकाणी अपडेट देत राहणार, आपण आमच्या कक्षमध्ये राहा, आपण सूचना करा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आगमन झालेले आपण पाहू शकता। इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आलेले आहेत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे महाविकास आघाडीचे समर्थक आमदार आणि मंत्री देखील त्यांच्यासोबत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल आक्रमक झालेले होते, त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणीबाणी असेल तर देशामध्ये काय सुरू आहे, देशामध्येही आणीबाणी सुरू आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट निशाणा साधला होता। आज देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनावर करण्याचा प्रयत्न करत उपस्थित, ही एकंदरीत चित्र आहे। आज दिवसभराचं कामकाज त्याच्या घडामोडी हा मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे। आपण मॅक्स महाराष्ट्र वेबसाईट www.maharashtramax.com वरती राहा, आमच्या फेसबुक पेज वरती लाईक करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आम्ही थांबतो, विजय गायकवाड मॅक्स महाराष्ट्रासाठी मुंबई, धन्यवाद।